नमस्कार, आज आपण बनवणार आहोत अळूची वडी। त्यासाठी आपल्याला लागणार आहेत अळूचे पानं। आपण हे सगळं छान काळ्या देठाची अशी पानं घेतली आहेत। जास्त मोठं पानं घ्यायचं नाही आपल्याला, अशी छोटी पानं घ्यायची। छान त्यांना धुवून घेतलं आहे आणि आपण आता त्यांना त्याच्या शिरांशी आपण कापून घेणार आहोत बॅक साईडने। किंवा तुम्ही लाटण्याने पण त्याच्यावरनं लाटणं फिरवलं तर त्या नरम होतील। जेव्हा आपण त्याला रोल करू अळूच्या वडीचा तेव्हा आपले पान फाटणार नाही। म्हणून तुम्ही आधी असं कापून घ्या। शक्यतो काळ्या दांडीचाच अळू घ्यायचा आहे, वडीसाठी तोच वापरला जातो आणि भाजीसाठी असतो तो हिरव्या दांडीचा असतो। आता आपण इथं 3 वाटी बेसन घेतलं आहे। आता आपण 1/2 चमचा हळद घालतो आहे। 1 मोठा चमचा आपण याच्यामध्ये लसणाची लाल तिखट घेतलं आहे। धनजिरा पावडर आपण 1 चमचा घेतला आहे। ती आपण 1 टेबलस्पून घेतली आहे। वही त्यात खूप छान लागतो, वही आपण 1 टेबलस्पून घेतला आहे। आणि मीठ आपण स्वादानुसार घालणार। हे सर्व आपण आता छान मिक्स करून घेऊयात। चिंच घोळीचा खोळ पण घालणार आहोत, त्याच्याने चव पण खूप छान लागते। आणि जर पान हे अळूचं पान जर आपल्याला घशाला खवखवत असेल तर तोही खवखवून नाही आणि खूप टेस्टी अशी आपली अळूची वडी बनणार आहे। थोडं थोडं पाणी घालून आपण हे बॅटर बनवून घेऊया। एकदम पाणी नाही घालायचं आहे, नाही तर त्याच्यात गुठळ्या होतील। हळूहळू आपण त्यात पाणी घालून मिक्स करून घेऊया। हे जर आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही आहे। शिवटच अशी कन्सिस्टन्सी त्याची असली पाहिजे म्हणून ते आपल्याला पानांना सगळीकडे लावता येईल। आता आपण अळूच्या पानांना हे लावून घेऊया। पान आपल्याला उलटं ठेवायचं आहे, मात्र सगळीकडे छान बॅटर लावून घ्यायचं। टेस्टी अशी ही वडी बनते, बनवून बघा। एक पान सरळ ठेवलं की दुसरं पान आपल्याला उलट्या बाजूने असं ठेवायचं आहे। छोटी पानं असतील तर तुम्ही 4-5 घेऊ शक जास्त घेऊ शकतात, पण मोठी असतील तर आपण शक्यतो 4 पानं घ्यायला। सगळीकडनं आपण असं व्यवस्थित पाण्याला बेसन लावून घेणार आहोत। छोट्या पाण्यानं शिरा कमीच असल्यामुळे ते खूप छान लागते। पाणं आपण लुंबून घेणार आहोत म्हणजे आपला रोल खूप छान होईल आणि जेव्हा आपण वडी कापू तेव्हा पानं सुटणार नाही। आता दाबूनच आपल्याला रोल करून घ्यायचं आहे, बघू शकतात। आणि आता वरून सगळीकडनं आपण पुन्हा त्याला हा बॅटर लावून घेणार आहोत। अशाच पद्धतीने आपण सगळ्या 6 पानांची रोल करून घेणार आहोत। आता आपण करून झाले आहेत, आता आपण यांना वाफवून घेऊया। कुकरमध्ये आपण 1 ग्लास पाणी ठेवलं आहे गरम करायला। त्यात खाली रिंग ठेवून त्यावर चाळणी ठेवा किंवा चाळीची प्लेट ठेवा। त्याला तेल लावून घ्या आधी म्हणजे चिपकणार नाही। आणि यावर आपण ज्या पानांना पीठ लावून घेतलं आहे ते आपण ते रोल त्याच्यावर ठेवणार आहोत आणि वाफवून घेणार आहोत 10 मिनिटं। कुकरला शिट्टी लावायची नाही आहे। पद्धतीने उरलेलं बॅटरही आपण याच्यावर लावून कुकरची शिट्टी काढून आपण झाकण लावून घेणार आहोत। अशा पद्धतीने आता आपल्या 10 मिनिटानंतर वाफलेले आहेत वड्या, आपण त्याला छान थंड करून घेतलं आहे आणि मगच कापणार आहोत। गरम गरम हे कापलं जाणार नाही आहे, थंड झाल्यावर याला कापायचं आहे।
त्याच्या सगळ्या वड्या आपण कापून घेऊया. ह्या वड्या अशाच वापरलेल्याही खूप छान लागतात, हेल्दी आहेत. त्याची तुम्ही भाजीही बनवू शकता, शॅलो फ्राय करू शकता किंवा अशाही खाऊ शकता. पण आपण आज डीप फ्राय करणार आहोत. तेल ऑलरेडी गरम झालेलं आहे आपलं, त्यात आपण ह्या छान फ्राय करून घेऊया. खूप टेस्टी अशी क्रिस्पी अशी वडी बनते आणि व्यवस्थित तळून घेतल्यामुळे काय होतं की ती टिकते पण. तुम्ही त्याला टिश्यू पेपरवर काढून घ्या, म्हणजे एक्सेस ऑइल असेल ते निघून जाईल. अशा प्रकारे आपल्या छान क्रिस्पी गहूच्या वड्या तयार झाल्या आहेत. नक्की करून बघा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.